नमस्कार फ्रेंड्स, रश्मी सटम्स रेसिपीज मध्ये मी रश्मी आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तयार करणार आहे सुकट वांग बटाटा भाजी। आज आपण सुकट वांग बटाट्याची भाजी करतोय, तर सगळ्यात आधी आपल्याला फोडणीसाठी तेल घ्यायचे। याच्यामध्ये तेलाचा वापर जरा जास्त करावा लागतो, तर कमीत कमी 3 टेबलस्पून तेल तर लागेलच। तेल छान गरम व्हायला देऊया। अर्धा टीस्पून मोहरी घातलेली आहे, दहा बारा कढीपत्त्याची पानं, सात आठ लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घातल्यात, अर्धा इंच आलं किसून घेतलंय, छान याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे। लालसर होईपर्यंत याच्यामध्ये छान परतायचं आहे। आता यामध्ये कांदा घातलाय, 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घातले। अगदी मोठा कांदा असेल तर 1 घातला तरी चालेल। कांदा छान गुलाबी होईपर्यंत आपल्याला यामध्ये परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये घातलंय टोमॅटो, 1 टोमॅटो वापरायचा आहे। टोमॅटो याच्यामध्ये छान मऊ व्हायला द्यायचे। आता यामध्ये मी 1/2 टीस्पून लाल मिरची पावडर घालून घेते, बाकीचे मसाले मी नंतर मिक्स करणार आहे। याच्यात लाल मिरची पावडर जर आधी थोडीशी घातली तर छान भाजीला रंग येतो, म्हणून मी आधी घातलेली आहे। यामध्ये आता आपण बटाटे हवीया, एक मोठा बटाटा साल काढून असे त्याच्या फोडी करून घेतल्यात, मोठमोठ्या फोडीच केलेल्या आहेत। तुम्ही वाटलं तर वांगं आणि सुकट या 2 वस्तू घेऊन पण भाजी बनवू शकता, पण याच्यामध्ये मी बटाट्याचा पण वापर केला, छान लागतो याच्यातला बटाटा। आता आपण यामध्ये सुकट घालणार आहोत। ही सुकट आहे, हिला छान स्वच्छ करून घेतलेली आहे। डोक्याकडचा आणि शेपटीकडचा भाग काढून स्वच्छ धुवून हिला गरम पाण्यात ठेवलं होतं, त्यामुळे बघू शकता छान फुलली आहे। तर आता ही आपल्याला अशा पद्धतीने पाणी गाळून यामध्ये टाकायचे आहे। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत वांग। चार अशी हिरवी वांगी, जी छोटी वांगी असतात ती धुवून छान पोळी करून घेतल्यात त्याच्या, व्यवस्थित मिळवून घेऊया आणि मग याच्यामध्ये मसाले ॲड करूया। मसाल्यामध्ये पुन्हा मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, हळद 1/2 टीस्पून, धणा पावडर 1/2 टीस्पून,
जीरा पाउडर अर्धा टीस्पून, गरम मसाला पाव टीस्पून आणि लाल मिरची पावडर मी आधी पाव टीस्पून वापरली होती आणि त्यानंतर अर्धा टीस्पून. जास्त तिखटपणा आवडत असेल तर तुम्ही मसाल्याचं प्रमाण म्हणजे लाल मिरचीचं प्रमाण वाढवू शकता. मसाले एकदम व्यवस्थित मिळवून घ्यायचे आहेत. आणि यामध्ये घालायचे पाणी. एक ग्लास एवढं पाणी आपल्याला घालायचं आहे आणि आता यामध्ये घालायचे चवीपुरतं मीठ. हे तुमच्या अंदाजाने तुम्ही घाला फ्रेंड्स. मीठ घातल्यानंतर व्यवस्थित पुन्हा ढवळून घ्या. आता याला लावायचे झाकण. झाकण लावून याच्या मी 6 शिट्ट्या घेणार आहे. सहा शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड केलेला आहे मी आणि आता घालते कोथिंबीर आणि थोडासा ताजा नारळ. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कोथिंबीर आणि खोबरं घातल्यानंतर याला पुन्हा 5 मिनिटं छान शिजू द्यायचं आहे. तसा बटाटा छान मऊ शिजलाय, वांगं पण छान शिजलेलं आहे. पाच मिनिटं असं शिजायला ठेवून आपल्याला गॅस बंद करायचा आहे. फ्रेंड्स, आपली झणझणी तशी सुकट वांग बटाटा भाजी तयार आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. जे पहिल्यांदा माझी रेसिपी बघत आहेत, पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आहेत, आठवणीने माझं चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं चित्र प्रेस करायला विसरू नका, म्हणजे येणारे माझ्या ज्या रेसिपीज आहेत तुम्ही सहजतेने पाहू शकाल. धन्यवाद.